साहित्यिक ऋषिकेश कांबळे आता आपल्यासोबत आहेत. ऋषिकेश कांबळेजी, गंगाधर पानतावणे यांचं निधन झालेलं आहे. दलित साहित्याचा त्यांचा अभ्यास आणि एकूणच त्यांचं लेखन आपण काय सांगाल त्यांच्याबद्दल? आदरणीय गुरुवर्य डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांनी नवी वाङ्मयीन जाणीव आणि नवी वाङ्मयीन प्रवृत्ती, नवी वाङ्मयीन संस्कृती निर्माण केली. ज्या काळामध्ये दलित साहित्याला मोठ्या प्रमाणात नापसंती व्यक्त केली जात होती, अशा काळामध्ये दलित जाणीव ही काही जात जाणीव नाही, ही भूमिका घेऊन अस्मिता दर्श हे सुरू केलं. जवळपास 5 पिढ्या या नव्या वाङ्मयीन जाणीवेच्या, वाङ्मयीन संस्कृतीच्या त्यांनी घडवल्या. असंख्य लेखक, असंख्य कवी, नाटककार यांना प्रोत्साहित केलं. अस्मिता दर्श वाङ्मय नियतकालिक त्यांनी अखंडितपणे 50 वर्ष चालवलं. आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत त्यांनी हे वाङ्मय नियतकालिक सुरू ठेवलेलं होतं. पानतावणे सरांनी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती केली असेल तर दलित वाङ्मयाला त्यांच्या चिंतनानं एक स्वतंत्र असं तत्वज्ञान दिलं. मी असं म्हणत असतो नेहमी की जगाच्या पटावर, विशेषतः वाङ्मयीन पटलावर, फक्त 2 वाङ्मयीन प्रवृत्तींची चर्चा केली जाते. एक निग्र वाङ्मयाची आणि दुसरी भारतातल्या दलित साहित्याची. या दोन्ही वाङ्मयीन प्रवृत्तींच्या पैकी निग्रो वाङ्मयाला तत्वज्ञान नाही, त्याचं वाङ्मयीन तत्वज्ञान म्हणून. पानतावणे सरांचं कर्तृत्व ही आहे की त्यांनी दलित वाङ्मयाला स्वतंत्र असं त्यांच्या चिंतनानं तत्वज्ञान दिलं आणि त्यामुळं मूल्यमापन, आस्वाद आणि मूल्यमापनाच्या कसोट्या निश्चित करण्याची एक पायवाट त्यांनी निर्माण केली. आम्हा सगळ्या लेखकांचा एक पोशिंदा गेला याच अतीव असं दुःख आहे. माझ्यासारख्याला तर त्यांनी अस्मिता दर्शचा, त्यांचा, त्यांच्या चिंतनाचा फार मोठा धीर देऊन वाङ्मयीन वाटचालीमध्ये चालण्याचं बळ त्यांनी दिलं. प्रदीर्घ आजारी ते गेले असं वाटत होत की पुन्हा एकदा ते उभारी घेऊन उभे राहतील. केवळ त्यांच्या अस्मितादर्शच्या कर्तृत्वामुळं त्यांना पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त झाला. पानतावणे सरांनी महाराष्ट्रामध्ये ही चळवळ जन्माला घालून ती संपूर्ण जगभर नेण्याचं वैश्विक असं कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे. मी त्यांना अंतःकरणपूर्वक आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद ऋषिकेश कांबळेजी, आपण आमच्याकडे भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दल.